नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. शिवाजी महाराज यांच्याबद्दल मुकुंदनगरमधील अरमान शेख या युवकाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने केडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून केडगाव ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अरमान शेख याने जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करा, अशा प्रवृत्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. काही दिवसांपूर्वी, 1-2-3 दिवसांपूर्वी जो निंदनीय असा प्रकार नगर शहरात घडलेला आहे याचे पडसाद बाहेर देशात, महाराष्ट्र राज्यात पण उमटणार आहेत आणि उमटतच आहेत. आज आम्ही सकल हिंदू समाज केडगावच्या वतीने, नगर शहराच्या सगळ्या हिंदुत्व कार्यकर्त्याच्या वतीने, आमचे पहिले शिवप्रतिष्ठानचे लोक आलेले आहेत, मागून काही संघटनेचे लोक येत आहेत. एसपी साहेबांना आता आम्ही 2-3 गोष्टींचं निवेदन असं दिलंय की ही जी कुत्री येत, कुत्रीच म्हणन मी यांना, की आमच्या दैवतांना जर ते आज बोट उठवायची जर ताकद करत असणार तर या कुत्र्यांना या भारत देशाच्या बाहेर हाकलून द्यावेत. हाकलून द्यायची तर समजा येत नाही, म्हणजे विषयच नाही यांना. हे पाकिस्तानी विचाराचे जे लहान लहान चिल्ले पिल्ले आहेत यांना ही प्रेरणा कुठून भेटती? खऱ्या अर्थाने साहेबांना हा प्रश्न विचारला, ही प्रेरणा यांना कुठून भेटती? दुसरा विषय की त्याच्यासोबत जो शिव्या देणारा व्यक्ती होता, जो छोटा मुलगा होता, आता तो एक 8 वर्षाचा मुलगा आहे. 8 वर्षाच्या मुलांनी छत्रपती शिवरायांविषयी हे शब्द वापरणं हे अतिशय निंदनीय असं प्रकार आहे. आपल्याला प्रभू श्रीरामांचं विषय सांगतात, आपल्याला मॅच्युरिटी हिंदू पोराला कधी येते की ज्यावेळेस आपले घरचे हे शिकवतात. तर शिवाजी महाराजांना हे असं बोला, हे काय यांचे घरचे शिकवत आहेत का? आज खऱ्या अर्थाने हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय. प्रतिनिधी मुंतजर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.